चित्रपटाची सुरुवात बांगलादेश ढाका दोन हजार चार हिना रेहमान रॉ साठी भारताची एक एजंट ऑक्टोपस या नावाने ती काम करत असते बांगलादेशच्या डिफेन्स मिनिस्टरच्या बर्थडे पार्टीत हिना दाखल होते हिना मिर्झाला मारायला आलेली असते हिना मिर्झाला जे परफ्युम देते त्याने मिर्झा मारला जाणार असतो पण मिर्झाला एक फोन येतो आणि मिर्झा हिनालाच मारून टाकतो पुढे सीन शिफ्ट होतो रॉ क्वार्टर मध्ये जिथे आपण कृष्णा मेहराला बघतो ती रॉ ची ऑफिसर असते हिनाच्या मृत्यूने ती खूप डिस्टर्ब झालेली असते कृष्णाने हिनालाच नोकरीला लावलेलं असतं हिनाच्या मृत्यूला ती एजन्सी हेड जीवनाथन यांना जबाबदार धरते तीन वर्षांपूर्वी कृष्णा बांगलादेशच्या एम्बसी मध्ये काम करत असते तिथे तिला भेटायला हिना येते तिला रॉ मध्ये एक इन्फॉर्मर म्हणून काम करायचं असतं आणि ती मिर्झाच्या खूप जवळची आहे याचा रॉला फायदा होईल असं ती कृष्णाला सांगते कृष्णा हिनाला हे सगळं तू का करते आहेस असं विचारते तेव्हा हिना सांगते मिर्झा पाकिस्तानच्या आय एस आय बाहुला आहे बांगलादेशच्या तीन शहरांमध्ये असतो तिथेच भारताच्या सिक्रेट एजन्सी काम करत असतात मिर्झाने बांगलादेशवर खूप टेररिस्ट अटॅक केलेले आहेत आणि माझ्या वडिलांच्या कॅन्सर ट्रीटमेंट साठी मला पैशांची गरज आहे आणि म्हणून मला इथे काम करायचं आहे कृष्णा तिला आपल्या कंपू सामील करून घेते पुढे सीन शिफ्ट होतो प्रेझेंट मध्ये एजन्सी हेड जीवनाथन कृष्णाला भेटायला येतात त्यांना त्यांच्या ऑफिस मधल्या रवी मोहन वर संशय असतो त्यानेच ऑपरेशन ऑक्टोपस लीक केलेलं असणार यातील मोठा मासा अडकला पाहिजे आणि आम्ही रवीला यासाठीच अटक केली नाही ते रवी मोहनच्या ऑफिस मध्ये सिक्रेट कॅमेरा आणि स्पीकर्स लावले जातात रवीवर आता रॉची नजर असते त्यांना कळत कि रवी ऑफिसच्या टॉप सिक्रेटच्या पेपर्स ची फोटो कॉपी करून आपल्या घरी घेऊन जातो रवीच्या घरी त्याची बायको चारू आई ललिता आणि मुलगा असं कुटुंब असतं रवीच्या बायकोवर सुद्धा त्यांना संशय येतो रवी सिनेमा बघण्याच्या निमित्ताने थिएटरमध्ये येऊन ते डॉक्युमेंट दुसऱ्याला देतो डॉक्युमेंट घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करताना एका गाडीने उडवल्यामुळे तो जागीच मरतो पण रवीने दिलेला एरवलप एजंटच्या हाती लागतं जीवनाथन कृष्णाला सांगतात आपल्याला हा मेसेज डिकोड करायला उशीर झाला म्हणून हिना मारली गेली आता ऑक्टोबरचा बदला तुला घ्यायचा असेल तर ही ऑपॉर्च्युनिटी तुला स्वीकारावी लागेल कृष्णा तिच्या या कामांमुळे स्वतःच्या फॅमिलीला वेळ सुद्धा देऊ शकत नसते कृष्णाचं ऑपरेशन रोटस चालू होतं रवी मोहनच्या घरात घुसून सगळीकडे कॅमेरे लावले जातात कृष्णा आता रवीच्या घरावर नजर ठेवून असते बाहेर पडल्यावर सुद्धा रवीवर नजर ठेवली जाते सत्संग मध्ये त्याच्यावर एक एजंट पाहत ठेवून असतो एकदा रवी ऑफिसच्या सिक्रेट पेपर्सच्या कॉपीज काढताना त्यांना दिसतो रवीच्या घरावर नजर ठेवताना कृष्णाला हिना बरोबर केलेलं ऑपरेशन गाली वाटवतं रवीने आईवर उदयलेली इतकी रक्कम बघून कृष्णा सुद्धा आदरलेली असते चेक केल्यावर त्यांना समजतं की दर सोमवारी तो जास्तीचा वेळ हा गॅरेजमध्ये घालवतो आहे इलेक्ट्रिक मीटर चेक करण्याच्या निमित्ताने एजंट्स रवीच्या घरात घुसतात गॅरेजमध्ये कॅमेरे बसवले जातात नोकरी सांभाळताना कृष्णा मुलापासून दूर जात असते मुलाला द्यायला तिच्याकडे वेळच नसतो रवीच्या गाडीचा कृष्णा पाठलाग करते त्याच्या डिकीमधून एक माणूस बॅग एक्सचेंज करताना ती बघते त्या बाईकवाल्याचा नंबर पुढे ती फॉरवर्ड करते त्या बाईकवाल्याचा पाठलाग होतो एका दुकानातून तो आणखी एका माणसाला आपल्याबरोबर बसवतो त्यांचा पाठलाग पुन्हा सुरू होतो एका भिंतीत तो एक कागद दडवून ठेवतो एक फॉरेनर मुलगी येऊन ती चिठ्ठी घेते ती मुलगी असते युएस एम्बसी मध्ये काम करणारी रेकेल म्हणजेच रवी या सगळ्या इन्फॉर्मेशन सीआयए ला देत असतो आणि त्या बदल्यात त्याला चांगला मोबदला मिळत असतो दुसऱ्या वेळी रवी पुन्हा सिक्रेट डॉक्युमेंट घेऊन घरी येतो गॅरेज मध्ये जाऊन गाडीत डॉक्युमेंट ठेवून देतो आणि एक लाईन ओढतो सगळी माहिती कृष्णाच्या टीमला मिळते गॅरेजच्या ट्यूबलाइट सॉल्व तो। तो करायला गेल्यावर रवीला तिकडे कॅमेरा दिसतो रवी सगळ्या घरात कॅमेराची शोध करतो त्याच्यावर नजर ठेवली जात आहे हे त्याच्या लक्षात येतं रवी तिथे जाऊन दोघांना गोळ्या घालतो रवी घरात येऊन पॅकिंग करायला लागतो रवीच्या हातातली गन पाहून चारूला संशय येतो की त्याने कोणाला तरी मारलेलं आहे ती याचं कारण विचारते तेव्हा तो सांगतो की मी सीआय बरोबर हात मिळवली केली होती तालिबान जर अफगाणिस्तान मधून बाहेर पडला तर याचा फायदा इंडियालाच होणार आहे पण रॉच्या लोकांना हे कळतच नाही चारू स्वतःच्याच कंट्रीला धोका द्यायचा तयार नसते तेवढ्यात कार आल्याचं रवीची आई सांगायला येते रवीची आई चारूवरच गोळी झाडते कृष्णा रवीच्या घरी पोचल्यावर तिला चारूला हॉस्पिटलमध्ये एम्ब्युलन्स घेऊन जात आहे असं दिसतं सीन शिफ्ट होतो सहा महिन्यांनी रवीची बायको चारू, आपल्या वडिलांबरोबर राहत असते तिची मानसिक स्थिती चांगली नसते चारू कृष्णाला रिक्वेस्ट करायला येते की रवी बरोबर असलेला माझा कुणाल मला परत मिळवून दे अमेरिकेत पळून गेलेल्या रवी पर्यंत पोहोचायला कृष्णा चारूला अमेरिकेत घेऊन जाते ती तिला नावाच्या बाबाच्या आश्रमात घेऊन जाते रवीची आई याच आश्रमात येत असते ललिता बाबा बरोबर असताना चारू तिथे येऊन सासूची माफी मागते तिला स्वीकारायला सांगते बाबावर विश्वास ठेवून ललिता तिला आपल्या घरी घेऊन जाते कृष्णाच्या सांगण्यावरून याराने हे सगळं केलेलं असतं चारूला घरात पाहून रवीला धक्का बसतो तो तिच्या सगळ्या सामानाची तपासणी करतो चारूमुळे आता सीआय ठेवणार नाही असं त्याला वाटत असतं यामुळेच कदाचित त्याला अमेरिकेची मिळणार नाही ही, ही भीती असते रवी चारूला सीआय ऑफिस मध्ये घेऊन जातो तिथे तिची बरीच चौकशी होते कृष्णाने तिला खूप ट्रेंड केलेलं असतं सीआय कडून चारूला क्लीन चिट मिळते सीआयचा डेव्हिड रवीला कॅमेरा लावायला देतो पण चारूने लावलेले रेकॉर्डर त्यांच्या नजरेतून निसटतात रवी चारूवर नजर ठेवत असतो हळूहळू रवीचा चारूवर विश्वास बसायला लागतो चारू रवीचा आई बरोबरच वर सगळं बोलणं ऐकत असते कृष्णा मेहरा चारूला सांगते तुझ्या नवऱ्याने सीआय ला दिलेल्या टीपमुळेच ऑक्टोपस हिना मारली गेली सीआयच्या रेकेलनेच फोन करून ही बातमी मिर्झापर्यंत पोहोचवलेली असते चारू कृष्णा बरोबर बोलत असताना सीआयए माणूस नजर ठेवण्याच्या निमित्ताने चारूकडे बोलायला येतो तो सीआयचा माणूस आहे याची कल्पना चारूला नसते म्हणूनच कृष्णा तिथे येऊन त्याला कारने उडवून देते फिदा नावाच्या माणसाला कृष्णाने मारल्याचं चा दिसल्यावर चारूला विश्वासच बसत नाही कृष्णा तिला तिथून निघून जायला सांगते घडलेल्या घटनेचा चारूवर इतका परिणाम होतो की चारू कृष्णाला न सांगता मुलाला घेऊन एम्बसी पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते त्यासाठी आधी मेट्रोपर्यंत पोहोचते तिथे तिला कृष्णा गाठतेच चारू सांगते मला माझ्या मुलाला परत न्यायचं आहे त्यासाठी मी एम्बसी मध्ये चाललेली आहे शेवटी कृष्णा निर्णय चारूवर सोपवते चारू परत तिथेच राहते मुलाच्या कोटात लावलेल्या स्पाय कॅमेरामुळे रवी आणि च्या माणसाबरोबरच बोलणं कृष्णाला ऐकू येत असतं कृष्णाला यातून कळतं की बांगलादेशच्या मिर्झाला रवीला भेटण्याची इच्छा आहे म्हणून तो त्याच्या घरी आज रात्री येणार आहे घरी येताच रवीला कृष्णा आपल्या घरात उभी असल्याचं दिसतं कृष्णा त्याला एक व्हिडिओ दाखवून सांगते की हा व्हिडिओ दाखवला की तू डिपोर्ट होशील तुला वाचायचं असेल तर तुझ्याकडे एक संधी आहे तुला फक्त मिरजाच्या खाण्यात गुंगीचं औषध मिक्स करायचं आहे आम्ही त्याला आमच्या ताब्यात घेऊ रात्री सीआय एजंट डेव्हिड आपल्या बायको आणि मिर्झाबरोबर बरोबर रवीच्या घरी जेवायला येतात कृष्णाचा एजंट सीआयच्या घरी जाऊन त्याच्या घराची इलेक्ट्रिसिटी कट करून येतो त्यामुळे सीआय एजंटला परत आपल्या घरी जावं लागतं कारण त्याची मुलगी घरी एकटी असते मिर्झाच्या मटन रोगांमध्ये विष कालवलेलं असल्यामुळे रवीच्या घरचे खाण्यासाठी बहाणे बनवायला लागतात याचाच संशय मिर्झाला येतो मिर्झा हात धुण्याच्या निमित्ताने खोलीत जातो त्याच्या पाठोपाठ गेलेल्या रवीच्या आईला तो पकडून तिच्या गळ्यावर वार करतो रागाने रवी मिर्झाला पकडून त्याचे डोकं भिंतीवर आपटतो सीआयए एजंट डेव्हिड परत आल्यावर त्याला दिसतं की कृष्णाने त्याच्या बायकोच्या गळ्यावर चाकू ठेवलेला आहे तो कृष्णाबरोबर डील करायला तयार होतो पुढे आपण न्यूज वर बघतो की बांगलादेशचे डिफेन्स मिनिस्टर मिर्झा यांचा मृत्यू टप मध्ये बुडून झाला आहे रवीला एका शिप कंटेनर मध्ये बसवून भारतात डिपोर्ट केलं जातं कृष्णा आणि चारू दोघेही भारतात आलेल्या असतात कृष्णाच्या बोलण्यातून चारूला कळतं की आज कृष्णाच्या मुलाचा बड्डे आहे चारू तिला समजावते तुला मुलाबरोबरचं नातं जपायचं असेल तर एकदा त्याला बड्डे विश कर कृष्णा मुलाला बड्डे विश करते आणि आपण काय काम करतो याचा खुलासा सुद्धा करते आणि हा चित्रपट संपतो